मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 46,000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. तर इकडे मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईत 5,000 रुग्ण अधिक आहेत, त्यामुळे रुग्णसंख्या कमी होते आहे हा समज चुकीचा असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर राज्यातल्या शाळा सुद्धा आणखी काही दिवस बंद राहणार असल्याचं टोपे म्हणाले. पाहूयात. तूर्त मला असं वाटतं की सध्याचा कोविडचा जो कहर चालू आहे संख्येचा, त्याला अनुषंगून तूर्त जानेवारी एंड फेब्रुवारी फर्स्ट सेकंड वीक पर्यंत मला वाटतं फार शिथिलता येईल असं अंदाज माझा स्वतःचा वैयक्तिक आहे. शिथिलता येईल असं वाटत नाही असा अंदाज माझा निश्चित प्रकारे आहे. त्यामुळे थोडं माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा या संदर्भातील खूप घाई करू नये. 46,000 आजचे केसेस आहेत आणि त्यामुळे कुठे असं एकदम फ्लॅटनिंग ऑफ कर्व सुरू झालेला आहे अशातला कुठलाही भाग नाही हा पहिला विषय मला या निमित्ताने सांगायचा आहे. पॉझिटिव्हिटी रेट आजही राज्याची 21.4% आहे आणि मुंबईची पॉझिटिव्हिटी रेट 27% पुढे आहे. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की पॉझिटिव्हिटी रेट आहे, केसेस वाढत आहेत. साधारणपणे आज आपल्या ॲक्टिव केसेस 2,25,000 दरम्यान आपल्या ॲक्टिव केसेस एकंदर आजच्या स्थितीत आहेत. शाळेच्या बाबतीतसुद्धा चर्चा प्रदीर्घ झाली आणि जे काही आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा शाळेंच्या म्हणजे रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. आता मराठवाड्यामध्ये वाढते, विदर्भामध्ये वाढते, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन साधारण एक 15-20 दिवस अजून शाळा बंद ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच निर्णय व्हावा अशाच पद्धतीचं चर्चेच्या अंती त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन करूया की कशी पीक चाललेला आहे, त्यानंतर मग शाळेच्या संदर्भातला निर्णय योग्य तो घेण्यात येऊ. वॅक्सिनेशन किंवा लसीकरण व्हावंच यासाठी जे जे म्हणून आपल्याला करणं शक्य असेल, समजावून सांगून असेल किंवा काही त्यांच्या संदर्भात मला असं म्हणायचं की कडक पद्धतीनं काही कारवाई करण्याच्या संदर्भातला विषय असेल, कारवाईचा अनुषंगाचा अर्थ असा की अनेक ठिकाणी ज्या काही हा शासनाचाच राष्ट्रीय कार्यक्रम आहे वॅक्सिनेशन, आणि या वॅक्सिनेशनच्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये कुणीही अडथळा आणू नये किंवा कुणीही त्यामध्ये मनमानी करू नये की आम्ही हे करणार नाही. हे ही बाब राष्ट्रहिताच्या विरुद्ध आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्याला अनुषंगून जे जे काही करणं शक्य असू शकेल ते प्रशासनाला करण्याच्या सूचना आम्ही निश्चित प्रकारे देऊ, परंतु वॅक्सिनेशन आम्ही निश्चित प्रकारे करू, त्याला आग्रह क्रमांक देऊ. ऑक्सिजनची सध्याची डिमांड कोविड आणि नॉन कोविड मिळून 400 मेट्रिक टन आहे. आता आपला नोटिफिकेशन काय की एक्सक्लुझिव्ह कोविडसाठी ज्यावेळेस 700 मेट्रिक टन लागेल त्यावेळेस आपण ऑटो मोडवर लॉकडाऊन करू. परंतु आज कोविड आणि नॉन कोविडमधलं जर आपण हे बघितलं तर साधारण 250 मेट्रिक टन नॉन कोविड रुग्णांसाठी लागतं आहे, 150 मेट्रिक टन कोविड रुग्णांसाठी लागतं, असं 400 मेट्रिक टनाची आज ऑक्सिजनची त्या ठिकाणी गरज आहे. आता नॉन कोविड म्हणजे कोण, तर आपण ज्या ऑपरेशन्स करतो, प्लॅन्ड ऑपरेशन्स करतो, त्यांना जे ऑक्सिजन लागतं ते सगळं त्याच्यात गृहीत धरलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.